रेवंत सुतार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 80 पुरस्कृत लक्ष्मी महिला बचत गटातर्फे शिवाजीनगर या ठिकाणी महापालिका शाळा क्रमांक 16 समोरील मैदानात हळदी कुंकू समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक व पक्षाच्या जिल्हा आणि विभागस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी 5 पैठणीची सोडत स्पर्धा ठेवण्यात आली होती, ज्या अंतर्गत विजय स्पर्धकाला पैठणी बक्षीस स्वरूपात मान्यवरांकडून प्रदान करण्यात आली. मला विश्वास आहे की येत्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि त्याच्यासाठी आपण सर्व माता भगिनी फक्त एकच संधी द्या. तुम्हाला सर्वांना वाटतंय की नाही की तुमच्या घरामध्ये असलेली जी आमची भगिनी आहे त्या सर्वांना रोजगार मिळावा, आमच्या ज्या मुली यांना शिकतात त्या मुलींना चांगलं शिक्षण मिळावं, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना रोजगार मिळावा, त्यांना नोकरी मिळावी आणि हे सर्व गोष्ट पूर्ण करण्यासाठी माननीय महापौरांनी जसं शिरवणं आणि परिसरातील लोकांना सहकार्य केलं आणि त्या भागाचा कायापालट केला तसाच कायापालट शिवाजीनगरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेलं शिवाजीनगर आहे आणि त्या पद्धतीचं काम भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून होईल. विधानसभेच्या वेळी खूप मतदान झालं 14 आणि 19 हा कोणाचा बालेकिल्ला बिलेकिल्ला नाही आहे. इथली जी जनता गरीब गोरगरीब जनता आहे यांचे जी विकासाची कामं करेल त्यांच्या पाठीमागे ही जनता उभी राहणार आहे. 14 आम्ही पाहिलेलंच आहे, 19 पाहिलं आहे. जयवंत सुतार साहेब हे सगळ्यांना परिचयाचे आहेत कारण ते इथल्या गावातल्या बाजूचे रहिवासी आणि लॉकडाऊनमध्ये त्यांनी जे काम केलं माणुसकीचं दर्शन जयवंत सुतार साहेबांनी यांच्या घराघरात येऊन धान्य असेल, औषधं असतील, फवारणी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला दिवाळीच्या वेळी मिठाई उठणं, क्वचितच अशा लोकांनी इथे येऊन काम केलं असेल. पण मला तर नाही आठवत की मी 14 आणि 19 कोणाला इथे काम करताना पाहिलं. आणि महापौर राहिलेले जयवंत सुतार साहेब त्यांना संपूर्ण नव्या मुंबईची नाडी, नव्या मुंबईची रक्तवाहिनी सगळं माहिती आहे. कुठे काय केलं पाहिजे, कसं हे केलं पाहिजे. परवाच आम्ही गांधीनगरमध्ये शाळेच्या बाबतीत जयवंत सुतार बोलले, मी 50 लाख दिले पालिकेवरती बसून. या बजेटमध्ये गांधीनगरमध्ये आम्ही शाळा, बालवाडी, समाज मंदिर घेतोय. तसंच इथेसुद्धा आता 25 लाख दिलेत, इथेसुद्धा समाज मंदिर वगैरे बांधण्याचा प्रयास आम्ही करू इथल्या लोकांसाठी. हे मुलात शिवाजीनगर ज्यावेळी हे वसलं MRF कंपनीच्या जवळ असलेलं प्रेमनगर आणि त्या प्रेमनगरमधून त्या ठिकाणी पिंपळा जवळ आलं वसा आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी शिवाजीनगर त्या ठिकाणी निर्माण झालं. शिवाजी निर्माण नगर झाला असताना या ग्रामपंचायतीचे सदस्य तत्कालीन हे जोंधळे होते आणि जोंधळे त्यावेळी या शिवाजीनगरचं प्रतिनिधित्व करत असताना या शिवाजीनगरला पाणीची व्यवस्था झाली पाहिजे त्या अनुषंगानं शिरवण्यापासून ते शिवाजीनगरपर्यंत स्वर्गीय अरुण सुतार यांनी त्या ठिकाणी पाण्याची लाईन स्टँड करून देण्याचं काम त्यावेळी केलं. गेल्या 25 वर्ष त्या ठिकाणी शिरवणे गावामध्ये नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी जर आम्हाला ती लोक देत असतील तर मग शिवाजीनगरमध्ये आम्ही आलो तर वाव करतो. मी गर्व आहे त्या ठिकाणी मला, कारण मी गावाला आहे परंतु निजी स्वरूपामध्ये दिलवाला आहे त्या ठिकाणी सांगायचं. कोरोनाचा कालखंड सुरू झाला त्या ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये काही मेहरबानी केलेली नाही, परंतु 8 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी ताई मी निरपून पाहिलं त्या ठिकाणी शिवाजीनगरचा त्या ठिकाणी अभ्यास केला. ज्यावेळी मी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत 3 वेळा गेलो मग त्या ठिकाणी मास्क वाटप असेल, अर्सेनिक अल्बम गोळ्या असतील, त्यानंतर त्या ठिकाणी धान्य देण्याच्या दृष्टीकोनात एकदा नाही परंतु दोनदा धान्य देण्याचं काम केलं. कधीपर्यंत लॉकडाऊन आता कमी होईल, कोरोना आता कमी होईल आणि अशा पद्धतीनं 2 वेळा त्या ठिकाणी रेशन देण्याचं काम केलं. आता आम्ही दिल्यानंतर मग काय काय नाही वाटलं का आता काय होणार आणि मग त्यानंतर तांदूळ कशा प्रतीचा होता, रेशनिंगचा होता तांदूळ, तेल कुठला होता, सफोला तेल होता की नाही, चिता सफोला तेल होतं का नाही, त्या ठिकाणी साखर कशा पद्धतीनं आम्ही रेशनचा नाही दिला. आम्ही द्यायचं तर चांगलं द्यायचं, जे जेवण सुतार खातोय ते माझ्या कुटुंबाला दिलं पाहिजे, माझ्या बाय बहिणींना दिलं पाहिजे. या अभिप्राय
शिवाजी नगर नगर की वसाहत आज सुधा ये मैदान ज्यादा मैं संगत मी आदरणीय गणेशजी नाईक ने मैं पंचाण्णवला बांधकाम आणि पाणी पुरवठा सभापती दिला। त्यावेळी मी या परिसरामध्ये आलो, या गुडघ्यावर पाणी या ठिकाणी या परिसरामध्ये साचत होतं। डुक्कर या ठिकाणी चिखल त्या ठिकाणी माजत असताना वारणामधून तशा पद्धतीनं येथील पाणी निचरा कशा पद्धतीनं होईल त्याचं नियोजन करण्याचा आदेश तत्कालीन प्रशासनाला दिलं आणि त्यानंतर ही वसाहत टप्प्याटप्प्यानं वाढत गेली। आज सुद्धा पलीकडं शिरवण्याचा विकास करत असताना आता काही मंडळी सांगतात की या ठिकाणी गावाला येणार भांडण होणार। अरे भांडणं आम्हाला करायचीच नाही, मुलात त्या ठिकाणी सर्व समाज जाती धर्म पंथाला एकत्र घेऊन जाण्याची भूमिका आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक असतील, मंदाताई म्हात्रे असतील आणि स्वर्गीय अरुण सुतारांचा वारसा लाभलेला जयवंत सुतार असेल, हा निश्चित स्वरूपामध्ये सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं काम करेल। हा कुठं धमदाटी किंवा धाक तपश्या करण्याचं काम करणार नाही। कार्यक्रमा अगोदर स्थानिक मुला मुलींनी आपली कला सादर करत नृत्य प्रदर्शित करून उपस्थितांची दात मिळवली। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप होलक यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेहरू शिवाजीनगर, नवी मुंबई।